भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख व माजी आमदार भिवंडी पूर्व के सन्मान्य श्री रुपेशजी म्हात्रे व भिवंडी तालुका वलगाव के प्रसिद्ध समाज सेवक व उद्योगपति तथा शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के उप विभागीय प्रमुख सन्मान्य श्री दयाराम जी पाटिल के जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के ढूंढा वड़ौली कोशिम्बी कुंडास हिवाली जिला परिषद स्कूल व आंगनवाड़ी के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को नोटबुक बिस्किट बैग सहित विभिन्न शैक्षणिक साहित्य वितरण मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों के करकमलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वही ढूंढा वड़ौली में कई लोगों को छतरी भी वितरण कर मदारे पाड़ा स्थित महाराष्ट्र के आराध्य देवत श्री छत्रपति शिवाजी महाराज के हो रहे मंदिर का निर्माण को लेकर निर्माण काल में मदद के उद्देश्य से सन्मान्य श्री दयाराम जी पाटिल ने अपने जन्मदिन के शुभ अवसर पर शिव क्रांति प्रतिष्ठान के संस्थापक व युवा सेना जिला चिटनीस श्री राजूभाव चौधरी को 25,000 रूपए का चेक सुपुर्द किया गया। तो वही राजूभाव चौधरी ने श्री दयाराम जी पाटिल को आभार प्रकट करते हुए उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। इस अवसर पर विधानसभा संपर्क संगठक हनुमान पाटिल थाने जिला सह समन्वयक दशरथ पाटिल गुरुजी भिवंडी तालुका सचिव दीपक पाटिल युवा सेना सचिव थाने ग्रामीण राजूभाव चौधरी उप तालुका प्रमुख नितिन जोशी जिला परिषद गट सचिव संदीप पाटिल शाखा प्रमुख अनंत भामरे उप तालुका प्रमुख किशोर जाधव कवि वर्य प्रवीण पाटिल सचिव वल उदय पाटिल समाज सेवक तथा उद्योगपति अनिल पाटिल विभाग प्रमुख दिनेश पाटिल दीपक मानकर पुंडा शिवसेना शाखा प्रमुख कैलाश शेलार सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा शिवसैनिक उपस्थित थे। सभी लोगों ने सन्मान्य श्री दयाराम जी पाटिल का जन्मदिन भी केक काट कर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया व उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। बड्डे बॉय म्हणजे ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा जो कार्यक्रम आपण राबवतो आहे ते दयाराम मामा आणि रुपेशजी म्हात्रे साहेब ह्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो आणि त्यानिमित्ताने आमच्या त्या भागांमध्ये पण आणि संपूर्ण तालुक्यामध्ये सुद्धा हा आम्ही कार्यक्रम करत असतो आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम ज्या शिवसेना शाखा वर्ल्डच्या माध्यमातून केला जातो त्या शाखेचा हा 34वं वर्ष आहे म्हणजे गेली 34 वर्ष हा आम्ही कार्यक्रम करतो आहे
आमच्या भागामध्ये पूर्वी आम्ही कार्यक्रम करायचो, परंतु परिस्थिती बदलल्यामुळे, गोडाऊनच्या माध्यमातून थोडी सधनता आल्यामुळे आम्ही तिथे कार्यक्रम करतो आहे, पण संपूर्ण तालुक्यामध्ये सुद्धा कार्यक्रम करतो आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आम्ही जातो आणि आपलं शिवसेनेचं जे 20% राजकारण आणि 80% समाजकारण आहे ते संपूर्ण जिल्ह्याभर पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज एक खूप मोठा मला आनंद वाटतो की ह्या भागातले सगळे प्रमुख पदाधिकारी ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मनापासून आम्हाला म्हणजे आनंद वाटला, तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. पूर्वी आमच्या भागातसुद्धा प्रत्येक कार्यकर्ता वर्ल्ड शाखेमध्ये यायचा. ठाणे जिल्ह्यामध्ये कोणतीही महापालिका असो, तिचा महापौर, कोणी आमदार असो, मुंबईचे महापौर असोत, आम्ही त्यांना आणायचो. ती तशी परिस्थिती असायची आणि सगळेजण यायचे. आज तसंच माहोल आज मला या भागामध्ये दिसते आणि इथले शिवसैनिक कार्यरत आहेत आणि इथल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये, इथल्या प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये इथला शिवसैनिक अग्रेसर असतो हे आम्ही सगळीकडे बघत असतो, वाचत असतो. आणि जिल्हा शाखेवर जेव्हा मीटिंग असते त्यावेळेलासुद्धा इथल्या इकडच्या भागातल्या लोकांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे ह्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, त्या अभिनंदनास पात्र आहेत. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कार्यक्रमाला आज गावातले सगळे वरिष्ठही आलेत, म्हणजे एक वेगळी आपुलकीची भावना आहे. इथले छोटे छोटे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या कदाचित हे आकलनाच्या पलीकडेसुद्धा आहेत की हे कोणीतरी आलेत बाहेरची लोकं, पण जी बाहेरची लोकं आल्यात ही फक्त तुमच्यासाठी, तुम्हाला एक आमच्याकडनं एक भेटवस्तू देण्यासाठी आम्ही आलो. आता काही वेळापूर्वी इथल्या एक काकांनी एक इथल्या व्यथा बोलून दाखवल्या. आपण ज्या शाळेमध्ये आलो आहोत त्या शाळेमध्ये शिक्षिका नाहीत, अंगणवाडी सेविका नाहीत, तरीसुद्धा अशा ह्या परिस्थितीमध्ये इथली ही शाळा त्यांनी चालू ठेवली. आम्हाला स्वतःला पुढच्या वर्षी या जर शाळेमध्ये यायचं असेल तर ही शाळा टिकवावी लागेल, आणि ही शाळा टिकवायची असेल तर इथे शिक्षकांची व्यवस्था करावी लागेल. इथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना, आता इथे तालुक्यातले सगळे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, मी त्यांना सगळ्यांना विनंती करतो आहे की त्यांनी ज्या व्यथा बोलून दाखवल्या, त्यांच्या ज्या अडचणी आहेत, आपलं एक शिष्टमंडल BDO-कडे जायला पाहिजे आणि BDO-च्या माध्यमातून इथे जी काही व्यवस्था शिक्षकांची आवश्यकता आहे ती आपण पूर्तता केलीच पाहिजे. ती जर आपण पूर्तता केली तरच पुढच्या वर्षी आपण इथे कार्यक्रमाला येऊ शकतो. इथे गुरुजी पण आहेत, गुरुजींना ह्या क्षेत्राचा खूप मोठा अनुभव आहे. पटसंख्या किती आणि शिक्षक किती पाहिजे, तर मला वाटतं गुरुजींच्याच हस्ते आपण तो शब्द घेऊया. तर मी पुन्हा एकदा इथल्या सगळ्या दयाराम मामांचं मी वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनंदन करतो, अभिष्ट चिंतन करतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखा समाधानाचं, समृद्धीचं जावो आणि तुमच्याकडनं अशीच सेवा वर्षानुवर्ष घडत राहो आणि इथल्या जे कोणी गोरगरीब असतील त्यांना त्याचा लाभ मिळावा अशी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हा सर्व ग्रामस्थांनासुद्धा शुभेच्छा देतो, या लहान मुलांना त्यांच्या पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय मात. दयाराम दादा आणि रुपेश दादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होतो आहे. या दोघांनाही मी वाढदिवसानिमित्त आपणा सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना परमेश्वर उत्तम निरोगी दीर्घायुष्य देवो आणि त्यांच्या हातून समाजाची अशीच सेवा होत राहो आणि त्यांच्याकडून आम्हाला सगळ्यांना प्रेरणा मिळून आमच्या हातूनसुद्धा समाजाची सेवा घडत राहण्याची प्रेरणा त्यांच्याकडून आम्हाला मिळवा अशा प्रकारची या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो. खरं तर पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 27 तारखेला वाढदिवस होता आणि 27 तारखेला त्यांचा वाढदिवस, रुपेश दादांचा वाढदिवस, सोबत दादांचा वाढदिवस, या संपूर्ण वाढदिवसाचं औचित्य साधून या संपूर्ण भिवंडी ग्रामीणच्या परिसरामध्ये शिवसैनिकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये घेतलेलं आहे. सामान्य शिवसैनिक असतील, काही नेतेमंडळी असतील, प्रत्येकजण शिवसैनिक बनून काम करतो आहे आणि शिवसेनेचा जे ब्रीद आहे समाजसेवा, जेव्हा बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा सामाजिक दृष्टिकोनातून जी सेना स्थापन केली त्याचा त्या पावलावर पाऊल ठेवून हे शिवसैनिक त्यांच्या परीने जास्तीत जास्त समाजासाठी काम करण्याचं, राबण्याचं, त्यांचं मनोबल समाजाचं वाढवण्याचं काम करतात. आणि या निमित्ताने जे जे शिवसैनिक यामध्ये सहभागी आहेत, काम करतात, त्या सगळ्यांना या उपस्थित सगळ्यांच्या वतीने, संपूर्ण भिवंडी तालुक्याच्या वतीने, उपस्थितांच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आज आपण बघितलं ही चिमुकली मुलं आहेत, कदाचित त्यांना
काय चाललं इकडे समजत नाही, इतक्या सगळ्यांचा सत्कार होतोय. हा सत्कार करण्यामागे सुद्धा भावना असते. जेव्हा एखादा माणूस येतो आपल्याकडे पाहुणा येतो त्याचा सत्कार केला जातोय, तो करणं क्रमप्राप्त असतं. मुलं कंटाळ, आपणही त्या वयातून गेलेलो आहोत, मुलांना ह्या गोष्टीशी काही घेणं देणं नसतं. परंतु सत्कार होणं हे त्या पाहुण्याचं आदरातिथ्य आदित्य करणं हे त्या क्रमप्राप्त असतं, म्हणून या ठिकाणी केलं जातं. शिवसेनेच्या माध्यमातून ही सगळी मंडळी जी आहे ही काम करत असताना मी अभिमानाने सांगेन की शिवसैनिक, शिवसेना या नावातच जी ताकद आहे आणि त्या ताकदीतून जी प्रेरणा मिळते त्या प्रेरणेतून हे सगळे लोक अशा प्रकारचं काम करत असतात. मगाशी दादांनी सांगितलं की शाळेमध्ये शिक्षकांची उणीव आहे. खरं तर आता हे कोणावर एकमेकांवर ढकलण्याची परिस्थिती नाही आहे, पण आपण जर संपूर्ण परिस्थिती जर बघितलं, साधारणतः 92-94 पासून शिक्षकाची भरतीच झालेली नाही, साधारणतः 30-31 झालेले आहेत. संपूर्ण यंत्रणा आपली कोलमडलेली आहे. शासन म्हणून जर आपण काही ज्याला म्हणतो, गेल्या 2-3 वर्षामध्ये तर त्याचा पार चिखल, काय आपण गावठी भाषेत बोललो तर खताडा झालेला आहे त्याचा. अशा प्रकारची परिस्थिती सगळी आहे. तरीही या शाळेच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर मी पर्सनल येऊन आपण सगळे चर्चा करू. पट किती आहे, शिक्षक किती आहे, मला एखाद्या दिवशी विष्णू मी येईन, तुमचे सगळे 4-5 लोक असतील त्यांच्याशी आपण चर्चा करू आणि त्या अधिकाऱ्यांशी BDO असतील जेवणशी बोलून आपण हा प्रश्न चांगल्या मार्गाने पत्रव्यवहार करून जर सुटतो का ते बघूया, आणि नाहीच झालं तर शिवसेना संघटनात्मक कसं काम करू शकते, दबावात्मक कार्य करून त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. कारण शासकीय यंत्रणा ही प्रचंड गढूळ आहे. आपण बघितलं असेल अनेक ठिकाणी, आपण याच्या आधी या भागामध्ये शिक्षक नसायचे, शाळांना टाळं ठोकलं की मग 2-3 दिवसात ते शिक्षक द्यायचे. म्हणजे काहीतरी आयडिया आपल्याला याच्यातून करता येईल. मात्र जी परिस्थिती तुम्ही हाताळताय, अंगणवाडीला अंगणवाडी सेविका नसताना स्वतःच्या खिचातून त्या लोकांना कदाचित काम करतात, त्यांना मानधन देतात की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही सांगितलं की एक ताई, आमच्या दोघी ताई आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचं मानधन न देता, म्हणजे तुमचं या गावावर किती प्रेम आहे, ती मुलं शिकली पाहिजेत, स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे, त्यांच्यामध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातून एक वैचारिक प्रगल्भता त्यांच्यामध्ये आली पाहिजे, ही भावना तुमच्या मनामध्ये आहे. आणि हा जो सामाजिक विचार आहे, मी परमेश्वराला साथ घालीन की तुमच्यासारखी जी मंडळी काम करते ही प्रेरणा आमच्या ग्रामीण भागातील इतर लोकांनासुद्धा ह्याच्यातून प्रेरणा घेण्यासारखा विषय की जवळजवळ प्रत्येक जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती सारखीच आहे. अर्थात मधल्या काळामध्ये ही समाजरचना किंवा जिल्हा परिषद शाळेची जी अवस्था झालेली आहे त्याला काही अंशी आपण पालकसुद्धा जबाबदार आहोत आणि शासनसुद्धा जबाबदार आहोत. मधल्या काळामध्ये इंग्रजी माध्यमाचं जेव्हा फॅड आलं तेव्हा बरीचशी मुलं आपण इंग्रजी माध्यमाला पाठवली, पण मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं आहे म्हणून बोलतो असं नाही, पण माझं ठामपणे 100% मत आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलांना फक्त शिक्षण दिलं जात नाही, जे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये फक्त शिक्षण दिलं जात आहे, पण माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांसोबत मुलांना संस्कृती, संस्कार, समाज रचना जी असते ज्यावर नीती, चारित्र्य, संस्कृती, मर्यादा याच्यावर समाज रचना आधारलेली असते ते सगळं देण्याचं काम माझ्या जिल्हा परिषदेतील शाळेत करतो. म्हणजे शिक्षणासोबत त्यांना जीवनावश्यक जी आवश्यक गोष्टी आहे संस्कार, ती संस्कारमय अमृत या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच मिळतं असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून हे कुठेतरी कमी आमच्यावर जी कमी होत चाललेली आहे शिक्षणाअभावी, आमची मुलं कुठेतरी कमजोर होऊ नयेत, मधल्या काळामध्ये समाज रचना कोलमडू नये, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून ते काम करूयात. पण त्याच्या आधी मी येऊन एकदा या शाळेमध्ये येईन, आपला पट किती आहे, काय परिस्थिती आहे, त्यानुसार आपण इथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करू. पण 100% हा प्रश्न सोडवण्यासाठी मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो की आपल्या शाळेमध्ये शिक्षकाची जी कमी आहे, मुलांनी टाळ्या वाजवल्या, त्यांना काय समजलं माहीत नाही, इकडे टाळ्या वाजवल्या म्हणून वाजवल्या, पण मुलं कंटाळलेली आहेत. मी पुन्हा एकदा दयाराम दादा, रुपेश दादा आणि आपले पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना खूप खूप सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम दीर्घायुष्य लाभो आणि भगवा सप्ताह या भिवंडी ग्रामीणमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे चालू केलेलं आहे त्या सगळ्या सप्ताहाच्या माध्यमातून आपण शिवसेना वाढीसाठी, घराघरात शिवसेना पोचवण्यासाठी, ते निशाण पोचवण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या संपूर्ण शिवसैनिकांना आवाहन करतो की आपण त्या भगव्या सप्ताहामध्ये सामील व्हावं. आणि या ठिकाणी सगळ्या मान्यवरांच्या वतीने पुन्हा एकदा दयाराम दादा, रुपेश दादा आणि आपले पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. Thank you.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आणि त्या उक्तीप्रमाणे किंवा काव्यपंक्तीप्रमाणे या ठिकाणी माननीय दानराम पाटील यांना हे एक चांगलं सुबुद्धी म्हणा किंवा एक चांगलं कार्य ते या ठिकाणी समाजामध्ये करत आहेत. मुख्यतः या ठिकाणी आपले जे विद्यार्थी आहेत ते 90% आदिवासी विद्यार्थी आहेत आणि गरजू विद्यार्थ्यांना या गोष्टीचा चांगला फायदा होणार आहे. आपण आपल्या शाळेतर्फे माननीय पाटील साहेब त्यांना सर्वांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायच्या आहेत. हॅपी बर्थडे.
जय शिवराय। खरं म्हणजे आज दयाराम मामा पाटील यांचा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने आज ते मंदिरावर येऊन आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मदतनिधीसाठी, मंदिराच्या मदतनिधीसाठी आज त्यांनी याच्यापूर्वीसुद्धा 25,000 रुपयाचा त्यांनी निधी दिला होता आणि आजसुद्धा त्यांनी 25,000 एक चेक दिलेला आहे। खरोखर मी ते त्यांचं खूप आभार व्यक्त करतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिलं जे भव्य असं मंदिर शिवाजी महाराजांच्या मंदिराचं काम चालू, अशा मंदिरासाठी त्यांनी आपल्या सरळ हस्ते खूप चांगल्या अशा प्रकारे मदत केलेली आहे। त्याचबरोबर वलगाव यांच्या मार्फतसुद्धा मागच्या वेळेस आम्हाला 51,000 रुपयाची त्यांनी देणगी दिली होती। तर एकंदरीत हे जे सर्व मामांचे जे साथीदार आहेत, जे मित्र आहेत, दरवर्षीप्रमाणे इथे येत असतात कोणत्याही कार्यक्रम असू दे। अशा दानशूर व्यक्तिमत्वामुळे आम्हाला अनेक प्रकारचे त्यांच्याकडनं मदत झालेली आहे। त्यांच्या मित्रग्रुपामध्ये सुद्धा आपल्याला याच्या पूर्वीसुद्धा त्यांच्यामार्फत चेक स्वरूपात काही देणगी आलेले आहेत। खरंच मी त्यांचं खूप आभार व्यक्त करतो आणि आपल्या भिवंडी तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर होत आहे, त्यामध्ये माझ्या या सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी आमचे दीपक पाटील सर असतील, तसेच इतर जे आमचे उपतालुकाप्रमुख असतील, सर्व सहकारी असतील, या सर्वांच्या मेहनतीमुळे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पूर्ण होत आहे। येत्या काही दिवसातच डिसेंबर महिन्यात आम्ही या मंदिराचं उद्घाटन सोहळा करणार आहोत, त्यावेळेस मला या सर्वांची खूप म्हणजे मदत लागणार आहे आणि नक्कीच त्यांच्याकडनं मला मदत होईल। येत्या शनिवारीसुद्धा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री विश्वास थलेसाहेब यांच्या माध्यमातून इथे बाहेर जे गार्डनचं काम चालू होणार आहे त्यासाठी संपूर्ण गार्डनची झाडं त्यांच्याकडनं देण्यात येणार। तर खरं म्हणजे आमच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे कार्यकर्ते, जे काही पदाधिकारी आहेत, त्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभत आहेत। त्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे मी मनपूर्वक स्वागतसुद्धा करतो की इथे येऊन त्यांनी वेळात वेळ आज सकाळपासूनच मामांनी दोंडा उडवली असेल तिथे जिल्हा परिषद शाळेमध्ये वह्या वाटप केल्या, त्याचबरोबर हिवाळी गावामध्ये, त्याचबरोबर कुशिंबे गावामध्ये सुद्धा। तर असे दानशूर व्यक्तिमत्व पुढे आले तर आपल्या येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या सर्व जे गरजू मुलं असतात त्यांना खरोखर अशा व्यक्तिमत्वामुळं त्यांना खूप फायदा होऊ शकतो आणि आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये जे मुलं असतात ते वंचित राहणार नाही कोणत्या सुखसुविधापासून। मी खरोखर मामा तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय शिवराय। शिवसेना शाखा वळ या अंतर्गत सन्माननीय श्री रुपेश दादा म्हात्रे साहेब माजी आमदार भिवंडी तालुका, त्याचप्रमाणे श्री दयाराम पाटील साहेब शिवसेना उपविभाग प्रमुख भिवंडी, तसेच सन्माननीय विश्वास थळे साहेब ठाणे जिल्हा परिषद जिल्हा प्रमुख यांचे वाढदिवस, यांचे जन्मदिवस गेल्या 3 तारखेला म्हणजे 3 ऑगस्ट या रोजी झाले, त्याबद्दल त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेतील सर्वांना गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही न चुकता वेळेत वेळ काढून बऱ्याच ठिकाणी येऊन ती त्यांनी शाळा व्हिजिट करून त्या शाळांना विद्यार्थ्यांना त्यांनी वह्या वाटप केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे आपल्या शाळेत सुद्धा दरवर्षीप्रमाणे न चुकता ते आपण आल्यात। आपण पुन्हा एकदा त्यांचं सर्वांचं टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत करायचंय, पुन्हा एकदा टाळ्या वाजवायचे। पाटील दादा माहित असतील तुम्हाला, तर त्यांनी ऍक्च्युली आम्हाला काहीच कल्पना नाहीये, त्या दिवशी फक्त ते शाळेत एका कामासाठी आले होते आणि अचानक आज पूर्ण 2 बॅग घेऊन आले वह्यांनी। आज खरोखरच आनंदाचा दिवस आहे की न चुकता दरवर्षी प्रमाणे सलग दुसऱ्यांदा दयाराम दादा हे वह्या वाटप त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेत करत आहेत। खरोखरच दयाराम दादांबद्दल बोलायचं झालं तर खरोखरच एक दानशूर व्यक्तिमत्व, एक साधा सरळ शांत संयमी स्वभाव, खरोखरच अशी व्यक्ती वलगावमध्ये जन्माला आलेली आहे। त्यांचे सहकारी सर्व मंडळी आहेत, दीपक दादा आमचे सचिव, तसेच सर्व मंडळी वरिष्ठ त्यांच्या सोबतीला असतात, त्यांच्यात
जोडीला काम करून ते आज सलग 15 वर्ष झाले त्यांच्या वाढदिवसानिमित्त वया वाटप करत असतात. खरोखरच त्यांच्याबद्दल म्हणजे बोलायला झालं तर बोलणं थोडं कमीच आहे, कारण विद्यार्थ्यांना जी गरज आहे ती वया शालेय वस्तू जी वाटप आहे ते खरोखर आनंदाची गोष्ट आहे. कोणी वाढदिवस करत असतात भरपूर लोक, म्हणजे मेजवानी करतात दारू वगैरे, तसं न करता विद्यार्थी घडवण्यासाठी गोरगरिबांना मदत करण्यासाठी दादा नेहमी पुढे असतात. दादांना वाढदिवसानिमित्त मनापासून खूप शुभेच्छा, आणि वेळात वेळ काढून आलेले सर्व मंडळी त्यांना पण शुभेच्छा, असाच प्रेम आमच्यावर राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर दयाराम पाटील यांचा वाढदिवस कधी येतो असं आम्हाला वाटतं, कारण त्यानिमित्तानं आम्ही भिवंडी तालुक्यातील या इकडच्या दुर्गम असलेल्या भागामध्ये जाण्याचा योग येतो आहे. कारण दयाराम पाटील एक अशी व्यक्ती आहे की वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करायचा हे त्यांना सतत त्यांच्या मनामध्ये चलबिचल असते, आणि म्हणून ते कधी संदीप पाटीलशी चर्चा करतील, माझ्याशी करतील, कधी इतरांशी चर्चा करून मग त्यांच्या मनामध्ये येते आणि त्याच्यातून तो मार्ग काढून चांगल्या प्रकारे वाढदिवस साजरा करतात. आज शाळा विद्यार्थ्यांना वस्तू देतो आहे वयांच्या स्वरूपात, काही ठिकाणी छत्र्या वाटपही केल्या, बरोबर ना, काही ठिकाणी इतर वस्तू दिल्या. पण दयाराम पाटील हा माणूस असा आहे की त्याचं वयही आपल्याला कळत नाही. गेले कित्येक वर्ष वर्ल्ड शाखेमध्ये जरी ते हे असले तरी त्यांचा वाढदिवस करण्याचा माणूस वेगळा आहे, कारण वर्ल्ड शाखा गेली 34 वर्ष सातत्यानं हा कार्यक्रम करतो आहे. पण त्याच्यात दयाराम पाटील आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक आगळा वेगळा कार्यक्रम करण्याचा तयारीत असतात, आणि आत्ता पण आजच्या दिवसाला मला वाटतं हा 4था कार्यक्रम आहे. त्याचबरोबर मराठे पाडवा येथे होणाऱ्या शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरास एक देणगी म्हणून चेकच्या स्वरूपात थोड्या वेळापुरतेच त्यांनी दिलेली आहे. खरोखरच असा दानशूर माणूस आपल्याला लाभला आहे म्हणून आपण तुमच्यापर्यंत येतो. विद्यार्थी मित्र, या वह्या किती असतील हे महत्त्वाचं नाही, किंवा तुम्हाला मिळत नाही अशातलं भाग नाही, पण तुमच्यापर्यंत जे घेऊन येतात ते खरोखरच भाग्यवान असतात, म्हणून तुमच्यापर्यंत पोचू शकते. कारण त्यांच्या नशिबात ते नसते तर तुम्हालाही मिळाले नसते. म्हणून दयाराम पाटील हा एक दानशूर माणूस आम्हाला लाभलेला आहे, आणि आमचा एक सवंगडी म्हणून सातत्याने आम्ही त्याच्या सोबत्या आहोत, आणि असाच पुढं कार्य करत राहा. हां, त्या मंदिराला दयाराम पाटील यांनी 51,000 देणगी दिलेली आहे, हे विशेष आहे, आणि असाच हा देणगीदार याच्या पुढे सातत्याने इतर लोकांना देणगी देऊन चांगल्या कार्य शुभारंभ करावा अशी मला अपेक्षा आहे. भूतकाळात न जाताना विद्यार्थ्यांनो वर्तमानकाल तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर भविष्य तुमचं नक्की उज्ज्वल आहे, म्हणून तुम्ही या वर्तमानकालामध्ये या वयांचा खरोखर उपयोग केला तर उज्ज्वल भविष्य तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही घडवू शकता असं मला वाटतं आहे. म्हणून तुम्ही जे भविष्य घडवत असाल त्या भविष्य बघण्यासाठी तुमचे शिक्षक यांची मोलाची तुम्हाला साथ असायला हवी, आणि ती असेलच. म्हणून याच्या पुढं कधी तुम्हाला इतर काही अडचणी पडल्या नक्कीच दयाराम पाटील यांना तुम्ही हाक मारा, तुमच्या हाकेला साथ दिल्याशिवाय हा माणूस राहणार नाही अशी अपेक्षा करतो, आणि इथं सांगतो जय जय महाराष्ट्र. I don't know.